तर मंडळी, ही हे आपलं आहे दुकान। सर्व प्रकारचे चॉकलेट्स, जवळजवळ 33 प्रकारचे चॉकलेट्स आहेत इथे। केक्स आहेत, चिप्स, वेगवेगळे प्रकारचे चिप्स, बॅडमिंटन, चटण्या, साडू, फराटे, टूथब्रश, शालेय वस्तू, वह्या, पेन, पेन्सिल, प्रोजेक्ट पेपर्स, फाइल्स, वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स, पेन्सिल्स, सिंगल लाइन, डबल लाइन, फोर लाइन, सगळ्या प्रकारचे फुलस्केप्स वगैरे, पेपर्स, शॅम्पू, डाय, मेहंदी प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे केसांना लावायच्या, स्टेशनरी, कटलरी, त्याच्यामध्ये एक खाण्याचे आयटम पण आहेत, बिस्किट्स आहेत, वेगवेगळे नूडल्स आहेत, साबण, आंघोळीचे, कपड्याचे, पाण्याची बॉटल आहे का? झेरॉक्स मशीन, किराणा मटेरियल आहे, फ्रीजमध्ये आपण बघाल तर कॅडबरीज आहेत, कोल्ड ड्रिंक्स आहेत, श्रीखंड, आम्रखंड, पेप्सी, श्रीखंड, आम्रखंड, दही, कोल्ड ड्रिंक्स, दूध वगैरे असतं, तर दूध संपलेलं आहे। इकडं मसाले, मटेरियल आहे, ही आटा चक्की आहे, द्रोण पत्रावरती रॉ मटेरियल आहे, जिन्यावर पोटमाळा आहे, वरती वरती काय ठेवलेलं आहे हे बघू शकता। याची उंची 6 फूट आहे पोटमाळ्याची। मित्रांनो, ह्या दुकान आपलं स्वतःचं आहे, मी हा व्यवसाय फुल टाइम करतो। नमस्कार मंडळी, कसं काय मंडळी, बरं आहात ना? तर मी हा व्यवसाय नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंदे करा असं गव्हर्नमेंट म्हणते, म्हणून मी सन 1997 पासून आज ताग आहेत हा व्यवसाय निवडलेला आहे। आणि आपण बघू शकताल की याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत, तर बघा। पूर्वी माझे दुकान आमच्या घराच्या समोरच 15 वर्षे होते, त्यानंतर घरापासून 500 मीटर दूर येथे सैनिकनगर बस स्टॉपसमोर सदर बाजार सातारा या ठिकाणी किराणा, जनरल व स्टेशनरीचे दुकान सुरू आहे। 1998 साली जिल्हा उद्योग केंद्राकडून 50,000 लोन काढले व त्यावेळचे कलेक्टर मॅडम वंदनाजी कुल्लर यांच्या हस्ते चेक घेतला व 1.5 वर्षातच हे लोन फेडले। किराणा व्यवसाय उत्तम प्रकारे चालला। नंतरचे कलेक्टर साहेब माननीय अनिल डिगीकर जी साहेब यांच्या हस्ते माझा शाहू काला मंदिर नाट्यगृहात यशस्वी उद्योजक म्हणून सत्कार झाला। हा माझा मुख्य व्यवसाय आहे। मी आपणाला यूट्यूबवरील
क्रेजी फूडी सुधीर या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपणाला दाखवितो. माझा या दुकानामध्ये स्टोच्या पेनेपासून ते टाचणीपासून ते मसाला व जनरल स्टेशनरी तसेच किराणा माल व गिफ्ट आयटमपर्यंत तसेच मोबाईलचे रिचार्ज झेरॉक्स बेकरीचा मालपर्यंत सर्व काही आणि घरामध्ये लागणाऱ्या वस्तू विशेषत खाण्याचे आपल्या या दुकानात मिळते. सांगण्याचा व दाखवण्याचा एवढाच उद्देश मी हा जो यूट्यूबवर काढलेला चॅनल आहे तो केवळ माझा छंद म्हणून लोक जोडण्याचे व त्यांच्या विरंगुळा होण्यासाठी क्रेझी फूडी सुधीर हा चॅनल काढला आहे. तर मंडळी, हे आहे माझं दुकान. आपणाला कसं वाटलं हे मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि हे दुकान आहे सिद्धेश्वर प्लाझा या बिल्डिंगमध्ये, सैनिक नगर, प्लॉट नंबर 5, सदर बाजार, मोना स्कूल आणि सारंग मंगल कार्यालयाच्या शेजारी. तर हा व्हिडिओ आपणाला नक्कीच आवडेल यात काही शंका नाही. तोपर्यंत मित्रांनो, बाय.